शरद पवार साहेब जे बोललेले आहेत की त्यांची चीड संताप बरं का आणि वेदना आहे ही आमच्या सगळ्यांचंच वेदना आमच्या मनात एक राग आहे आणि आम्ही जे सरकार बनवलं महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये ते ह्या चिडीतून निर्माण झालेलं सरकार लक्षात की सत्तेसाठी काही करायचं सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा अमर्याद गैरवापर जो सुरू आहे खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात हे लोकशाही संकेताला धरून नाही. पवारसाहेबांनी सांगितलं आहे ना की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल, नक्कीच चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिराजींच्या काळातसुद्धा पाहिलं. आम्ही सगळेच प्रमुख लोक पवार कुटुंबीय, अनिल देशमुख ते तुरुंगातच आहे पवार कुटुंबीय, छगन भुजबळांना तर क्लीन चिट मिळालेली आहे नंतर, मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहेत, आमचे प्रताप सरनाईक आहेत, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतो आहे का तुमच्या पक्षामध्ये बी जे पीमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत? हां, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरताय इथे आणि आमच्या इथे आरोप करताय, आमच्या चिखलफेक करताय, याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नीती कोणालाही माफ करत नाही. सर, परमवीर सिंग आता फरार घोषित झालेले आहेत अशावेळी जी केस सध्या सुरू आहे ज्याच्यामुळे अनिल देशमुख हे देखील, हा हे तर सगळ्यात मोठं विडंबन आहे की ज्या व्यक्तीने या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे त्याला फरार घोषित करावा लागेल. की ज्या व्यक्तीने या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे त्याला फरार घोषित करावा लागेल. तू कुठे आहे कोणाला माहीत नाही. जर ते देशातून पळून गेले असतील तर केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय कोणीही देशाच्या सीमा, मग हवाई असतील, समुद्रमार्गे असतील किंवा रस्त्याचे असतील, पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर तर आरोप करून त्यांना पळवून लावले. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती नवाब मलिकाने ट्विट केली आहे. अनिल बोंडे असं म्हणतात की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे तिथे कुठेतरी कोणीही दंगल करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही. तुम्ही करताय हिंमत तिकडे ना, असं होईल ना? ठीक आहे ना, सरकार पाहत आहे, मी त्याच्यावरती बोलणार नाही.